बालमित्रांनो, आज तुम्हाला एका उंदराची आणि परीची एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. चिंचू नावाचा एक उंदीर असतो. चिंचू उंदीर नेहमी आईच्या मागे भुनभुन करत फिरायचा. कधी कधी त्याला पक्ष्यासारखं उडावंस वाटायचं, तर कधी कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या. आई, काय हा माझा काळा रंग? मी बदकासारखा गोरा गोरा हवा होतो. त्यावेळी तेथून एक परी चालली होती. तिनं ते ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या माग लपून बसली. आपल्या जंगलात रामू कोल्हा सगळ्यात बुद्धिमान समजला जातो, त्यालाच जाऊन विचार. चिंचू पळत रामूकडे निघाला. परी त्याच्या मागे होतीच. वाटेत त्याला मोर दिसला. मला फक्त मोरासारखा बिसरा हवा आहे. चिंचूच्या शेपटीच्या वर अगदी मोरासारखा रंगबेरंगी पिसांचा पिसार आला. तो होता छोटाच, त्याच्या मापाचा पण सुंदर. चिंचून पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला. तो रामूलाही विसरला. आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत घरी निघाला. तो बिळापाशी आला. पळून पळून त्याला खूप भूक लागली होती. गाईनं तो बिळात शिरू लागला आणि त्याच्या पिसाऱ्यामुळं त्याला आज शिरताच येईना. तो अडकला. मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटवू शकतो. हा तर होता उंदीर. तो पिसारा त्याचा नव्हता. तो मिटेना. तो चिंचू वैतागला. उलटा होऊन आत जावं लागला. तर बीळ पूर्ण जाकून गेलं. आत आई घाबरली. तिने तोंडाने ठुशी देऊन त्याला बाहेर काढलं. तर चिंचू पडलाच. ती बाहेर आली. आईनं ढकलून पाडलं म्हणून चिंचूला राग आला. तो आईवर चिडला. त्याला पाहून आईला हसूच फुटली. असा उंदीर कधी असतो का? बर, चल आत. आई, भूक लागली. कसा येऊ? पिसारा अडकतोय. निघता पण येत नाही, मिटता पण येत नाही. पिसारा कसला पसाराच हा. आई, आता झोप आली. कसा येणार आता? बाहेरच झोप बाळा. आई, मला हा विसारा नको.
बिचाऱ्याला अद्दल घडली. सकाळी लवकर बाहेर आली. चिंचूही जागा झाला. असं होणार हे परीला माहीतच होत. ती आधीच येऊन एका झाडामागे लपली होती. चिंचू उदास झाला. परीनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली आणि चिंचू पुन्हा पहिल्यासारखा झाला. मित्रांनो, यावरून आपणास एकच बोध येतो. बालमित्रांनो, आपण जसे दिसतो, जसे वागतो, जसे बोलतो, ते आपल्या शरीराला नेहमीच सूट होत असतं आणि ते आपल्यासाठी खूपच सुंदर असतं.